आचेगाव ग्राम पंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी स्वाभिमान ग्राम विकास पॅनलचा प्रचार शुभारंभ मोठ्या जोशात करण्यात आला। प्रारंभी स्वाभिमान ग्राम विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गावातून पदयात्रा रॅली काढली, यानंतर हनुमान मंदिरात जाऊन प्रचाराचा नारळ वाढला। यंदा सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवाराला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। स्वाभिमान ग्राम विकास पॅनलकडून सरपंच पदासाठी स्वाती शामराव पाटील ह्या निवडणूक रिंगणात आहेत। सध्या ग्रामपंचायतीवर स्वाभिमान पॅनलचेच वर्चस्व आहे। गेल्या 5 वर्षात विविध विकास कामे केल्याने पुन्हा एकदा विकासाच्या जोरावर निवडणूक जिंकण्यासाठी स्वाभिमान पॅनल प्रयत्न करीत आहे। मतदारांना विश्वासात घेण्यासाठी वाडी वस्ती घरोघरी जाऊन स्वाभिमान पॅनलचा प्रत्येक कार्यकर्ता प्रचार करीत आहे। या प्रचारात जयशंकर पाटील, रमेश क्षीरसागर, हुजीर बिराजदार, शावरसिद्ध चुंगी वडियार, विकास गोदसुर्वे, हुसेन पाटील, हरुण बिराजदार, शिलेप्पा घुंगरगाव, शिवलिंगप्पा खोबण, शिवा उपाध्ये, इरफान पटेल, अंबादास काळे, जगन्नाथ खोबण, बिळेनी करीवडियर, नरेंद्र कांबळे, गेनसिद्ध चुंगी वडियर, कल्याणी खोबण यांच्यासह अनेक कार्यकर्ते मतदार स्वाभिमान पॅनलला निवडून आणण्यासाठी धडपडत आहेत। सध्या आचे गावात स्वाभिमान पॅनलचा प्रचार शुभारंभ झालेला असून प्रचार यंत्रणा जोमात चालू आहे। मी स्वाती शामराव पाटील, माझं चिन्ह आहे कपबसे, मला सरपंच पदासाठी निवडून द्या। व्हेरी गुड। स्वाभिमान ग्राम विकास पॅनल तर्फे स्वाती सचिन मंगळूरे शामरावगौडर हुडगळ म यावागलू हिंदनू केलस माडकोत बंदार अवर घराणा मुंदनू केलस माडवर मत अवरिग अवर चिन्नद कब्बसी सरपंच पदक नितार एल्लार भरगोस मतदान माडी अवरिग विजय माडबेकु गोर गरीबर केलस कायम माडकोत इरबेकु अंत नम्र विनंती आहे।